जुन्नर तालुक्यातून आताच एक मोठी बातमी हाती येत आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेंडके यांच्या निवासस्थानी नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांच्या समर्थकांनी रात्री 1 दरम्यान सुरक्षा रक्षकांना मारहाण करत आमदार बेंडकेंना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. शेतकरी अरुण पाटे यांच्या खटल्यात सरपंच बाबू पाटे व अन्य दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. यामध्ये आमदार अतुल बेंडके व त्यांच्या पक्षाचाच हात आहे असा अंदाज बांधत सरपंच बाबू पाटे यांच्या समर्थकांनी रागाच्या भरामध्ये असे कृत्य केले असे बोलले जात आहे. या घटनेमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेला कपिल काणसकर व त्याच्यासोबत असलेल्या चौघांवर नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. घटना समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. यावेळी बोलताना काय म्हणालेत आमदार बेंडके यांचे बंधू अमित बेंडके व युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे पाहूयात. हे आमदार साहेबांच्या बंगल्यासमोर आले आणि आमदार साहेबांच्या नावाने शिवीगाळ करू लागले. त्याच्यानंतर जो आमदार साहेबांचा वॉचमॅन आहे तो धावत गेटवरती गेला आणि विचारण्यात आलं की तुम्ही एकाचसाठी करताय आणि कोण आहे तुम्ही. त्यांनी मागं पुढं न बघता त्या वॉचमॅनला दमबाजी केली, त्याला शिवीगाळ केली, तो गेट उघडत नाही म्हणून त्याला मारहाण केली, त्याचे कपडे फाडले, त्याच्या खिशातले काही बिचाऱ्याचे तो दिवसभर कष्टाने जे पैसे कमवतो 100-200 तेही त्यांनी काढून नेलेले आहेत. हे प्रकरण आम्ही ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस गावातली चर्चा आम्ही ऐकली की ही जी लोकं आहेत ही कोणाची लोकं आहेत, ही विद्यमान सरपंच बाबूराव पाटे यांच्या मागं 24 तास फिरणारी ही लोकं आहेत. त्यांच्या मागं फिरल्याने आम्हाला काही दुखत नाही आहे, पण ही जी दहशत माजवायचं काम नारायणगाव आणि नारायणगाव परिसरात ह्या सरपंचाच्या सहकाऱ्यांनी आणि सरपंचाचे जे साथीदार यांनी चालू ठेवलेलं आहे, मी त्यांना एकच सांगू इच्छितो की इथं जी कार्यकर्ते आहेत किंवा नारायणगावमध्ये जी सामान्य नागरिक राहतात त्यांच्या उगाचच धंद्याला त्रास नको किंवा काही वादात पडायचं नाही म्हणून लोकं बोलत नाही आहेत. तुम्ही जर असं करायला लागले रात्री अपरात्री जाऊन एखाद्याला दम देणे, आमच्या सरपंचाला जामीन झाला नाही, तुमच्यामुळं झाला नाही, ज्या घटनेमुळं यांना जामीन झाला नाही ते माननीय अरुण पाटे यांना 3 वर्षापूर्वी मारहाण झाली, पोलिसांनी त्याची दखल नाही दिली, ते कोर्टात गेले, वारंवार कोर्टाचे उंबरठे झिजवले आणि कोर्टाने ऑर्डर दिल्यावरती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मी म्हणतो तुम्ही जर गुन्हा नाही केला तर तुम्ही हजर व्हायला पाहिजे होतं. न्यायावर न्याय व्यवस्थेवर विश्वास असता तुम्हाला लगेच जामीन मिळाला असता. 8-8, 10-10 दिवस नारायणगावचे सरपंच फरार होतात आणि इथं पोलीस स्टेशनला हजर होत नाही आणि ते हजर नाही झाले का त्याचे कार्यकर्ते चिडतात आणि याला त्याला दम द्यायचा कार्यक्रम करतात. ते कुठपर्यंत सहन करणार आहे आम्ही? आज आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून आम्ही पोलीस स्टेशनला ही कंप्लेंट दिलेली आहे. कंप्लेंटमध्ये काय होईल ते होईल, त्या लोकांना पोलीस जाब विचारतीलच, पण इथून पुढच्या काळामध्ये असं जर आरे केलं कोणी तर आम्ही कार्य करायला कमी पडणार नाही. काय आमच्यावर गुन्हा दाखल व्हायचं तर होऊ द्या. इथं बरेचसे आमदार साहेबांचे जेवढे सहकारी हे तालुक्यामधून जवळजवळ 500-600 लोक ही घटना कळल्यानंतर बंगल्यावरती पोचलेले आहेत, पण त्यांना विनंती करून कोरोनाचा काळ आहे, संवेदनशील गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी घरी जावा. आम्ही त्या लोकांना कसंबसं काढून दिलेलं आहे आणि सांगितलं की काही घटना छोटी आहे असं सांगून त्यांना घरी पाठवलेलं आहे. हे जर नारायणगाव आणि नारायणगाव परिसरात चालू राहिलं तर लोकांनी कोणाकडं न्याय मागायचा आणि कुठं मागायचं? अमित शेट या घटना घडली याच्या पाठीमागे हेतू काय असावा? हेतू सिद्ध झाला ना, त्यांनी बोलून दाखवलं. त्यांच्या सरपंचाला जामीन झाला नाही, त्यांना तो राग आला, त्यांच्या मनामध्ये असं आहे की आमदारांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला. आमदारांनी गुन्हा दाखल नाही, कोर्टानी मेहरबान कोर्टानी कागद दिलेला आहे आणि जवळजवळ त्यांच्या 3 वर्षानंतर जो गुन्हा दाखल झालेला. हे जो ज्यांनी काणसकर नावाची जी व्यक्ती आहे त्याच्याबरोबर अजून तुम्ही 4-5 जण होते असं म्हणताय, ते 4-5 जण कोण होते? काय वॉचमॅननी त्याच व्यक्तीला ओळखलेलं आहे ज्यांनी यांना गचंडलं मारलं, कारण तो वॉचमॅन जो रात्रीची ड्युटी करतो तो दिवसा चणे फुटण्याची गाडी घेऊन नारायणगावमध्ये आपलं पोट भरण्यासाठी उदरनिर्वाह करतो. तो हे सांगायला सुद्धा घाबरत होता की कोण होतं, कारण यांची दहशत एवढी आहे. त्याला सांगितलं तुला कुठली अडचण नाही येणार. पोलिसांनी त्याला धीर दिला की तुला तुझ्या व्यवसायामध्ये तुझ्या पोटाला कुठंच अडचण येणार नाही, तू कोण होते सांगतो म्हटलं. कपिल काणसकर नावाचा व्यक्ती होता, त्याच्याबरोबर जी 5-6 जण होती ती पाट्याळीतली होती, पण त्यांची नावं माझ्या लक्षात नाही आहेत. ते रात्रीचे मास्क घालून आले. बंगल्यात कोण कोण उपस्थित होतं? त्यावेळेस मी स्वतः होतो, माझे आमदार माननीय वल्लभ शेटजी बेंडके, आमच्या मातोश्री, माझी मिसेस, माझी लहान मुलं, आमची इथं काम करणारे मावश्या, हे सगळे उपस्थित होते. यदा कदाचित गेटवर वॉचमॅन नसतात, यांनी घरात येऊन आमच्यावर काही प्रति हल्ला केला असता हे कोणी सहन करणार आहे? तालुक्यांच्या आमदाराच्या बंगल्यावर जाऊन दहशत माजवणं हे कितपत योग्य वाटतंय? हे तुम्ही सांगायचं पत्रकार लोकांनी कितपत योग्य आहे. तुम्ही पण माणूस आहे, तुम्ही नारायणगावला राहतात, ही जी जनता नारायणगावमध्ये राहते
ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत मजल चढवलेली आहे, उद्या एखाद्या गरीबावर अन्याय झाला तर तो तोंड सुद्धा उघडत नाही. ते बिचाराचं शर्ट फाटलं सकाळीच्या वेळेस, विचारतो शर्ट का फाटलं, तो घाबरत घाबरत त्यांनी असं सांगितलं, किरकोळ वादावादी, नंतर म्हटलं मला मारलं, माझे पैसे खिशातून काढून नेले, शिवीगाळ केली, आमदारांच्या नावाने शिव्या दिल्या. सोशल मीडियावरती आमदारांच्या विरोधात तुम्ही लिहिता, आमचेही कार्यकर्ते लिहितील, पण जो वेळेस तुम्ही वैयक्तिकरित्या एखाद्या व्यक्तीच्या दारात जाऊन पोहोचता त्यावेळेस तुमची दहशत किती माजलेली, याच्या मागं कोण आहे हे पत्रकारांनी शोध घ्यावा. साहेबांनी गुन्हा नोंदवलाय, साहेबांनी गुन्हा नोंदवलेला आहे. साहेब म्हणले आम्हाला ह्या गोष्टीची खबर बात मिळालेली आहे, आम्ही योग्य ती कारवाई करून. कुटुंब 40 वर्ष झाले समाजासाठी योगदान देते, या तालुक्यासाठी फार मोठं योगदान आहे, आणि 40 वर्षाच्या त्यांच्या राजकीय असेल सामाजिक असेल असं कधीच आजपर्यंत तालुक्याने अशी घटना पाहिली नाही. परंतु काल जामीन झाला नाही, ती न्यायालयीन प्रविष्ट बाब आहे, याच्या हेतूने चिडून त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल जो वॉचमनवर हल्ला केला आहे, सर्वसामान्य माणूस आहे साहेब तो, त्या वॉचमनला मारायचं कारणच काय? तिथं मुळात आमदार साहेबांच्या बंगल्यापर्यंत यायचं कारणच काय? तुमची जी घटना घडली होती, अरुण पाट्यांना जी मारहाण झाली होती 2017 साली, ती न्यायालयीन प्रविष्ट बाब होती, न्यायाधीशांनी त्याची ऑर्डर दिली होती, आणि ज्यावेळेस न्यायाधीश ऑर्डर देतात तिथं पुढं मग सरपंच पाहत नाही, मंत्री पाहत नाही, कोणीच पाहत नाही. शेवटी ती जी न्यायाधीशाची ऑर्डर असती ती न्यायालयीन प्रविष्ट बाब होती, आणि न्यायाधीशाने ऑर्डर दिली होती, पोलिसांना ते त्या पद्धतीने करायला लागलं. त्याच्यात आमदारांचा काय दोष किंवा आमचा कोणाचा दोष आहे? आणि रात्री त्यांनी तिथं जाऊन वॉचमनला शिवगाळा केली, आमदार साहेबांच्या नावाने शिवगाळा केली, मारहाण केली, हे कितपत योग्य आहे? लॉकडाऊनच्या काळात नारंगवत अनेक व्यापारी, आमचा मंगेश रोकडे व्यापारी, तो भोर व्यापारी, किती व्यापाऱ्यांनी मारहाण केली, काय संबंध यांचा मारहाण करायचा? एका ग्रामपंचायत कर्मचारी आहे कोण? यांनी काठे घेऊन दुकानात जाऊन यांनी मारहाण केली व्यापाऱ्यांना. बरेचशा ठीक आहे, व्यापारी आमचे पुढे येणार नाही, तक्रार करणार नाही, परंतु आता आम्ही फक्त नुच गावातील सर्वसामान्य नागरिक असतील व्यापाऱ्यांच्या मागवर आम्ही भक्कमपणे मागे. आमचा कायद्यावर विश्वास आहे, आमचा कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे, आणि ही सगळी जी घटना बंगरवाल्यांचे पण आता बंगरवाल्यांना पण त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली, आणि किती त्रास चालली गावात, आणि ही जी घटना घडली ना साहेब, आज रात्री वॉचमनला सांगायची धमक पण होत नव्हती, म्हणजे यांची इतकी दहशत आहे. त्याची गावात चणा फुटण्याची गाडी, तो त्याच्यावर कसं बसं कुटुंब चालवतो आणि रात्रीचं वॉचमनगिरी करतो, इतका सर्वसामान्य माणसं तुम्ही अशा पद्धतीचे मारहाण करता, शिवीगाळा करता, हे सगळं बंडे माणूस असू द्या किंवा व्यापारी बंधू असू द्या किंवा नारंगवत आमचे ग्रामस्थ असू द्या, इथून पुढं आम्ही त्यांच्या मागं, इथून मागं पण बेनके कुटुंब भक्कमपणे उभं होतं, इथून पुढं पण आम्ही भक्कमपणे त्यांच्या मागं उभं राहू, कोणी असू द्या. उलट जर कोणावर असं अन्याय होत असेल तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा. आज काल रात्री वॉचमनला मारहाण केली तो सांगत नव्हता, कारण त्याचं कारण असं होतं की त्याची गाडी जी आहे ना फुटण्याची गाडी, त्याला असं वाटलं परत येऊन आपली गाडी बंद करतील, म्हणजे इतकी यांची दहशत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, नारायणगाव. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.